नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनल मराठी ब्लॉगर कांचनवर। तर सर्वात आधी सांगा, कशा आहात तुम्ही सगळे? आय होप तुम्ही सगळे मजेत असाल आणि मी पण मजेत आहे। फायनली तो व्हिडिओ आलेला आहे ज्याची तुम्ही आतुरतेने वाट बघत होते। खूप दिवसाच्या रिक्वेस्ट होत्या तुमच्या की दी गोल्ड कलेक्शन शेअर कर, गोल्ड ज्वेलरी कलेक्शन शेअर कर। तर असं माझा थोडा मनात भीती पण होती किंवा मग मनात दुखदुखी होती की यार मी गोल्ड कलेक्शन कसं शेअर करू, किंवा मग काय गोल्ड कलेक्शन इतकं जास्त पण नाही आहे, म्हणजे आहे थोडंफार दाखवण्यासारखं, म्हणजे असं म्हणू शकते मी की ज्या डिझाईन्स मी घेतलेले आहेत होऊ शकते तुम्हाला हेल्प होईल। आता धनतेरस आहे, धनतेरसला खूप जण गोल्ड परचेस करतात, जसं की त्या दिवशी मानलं जाते की गोल्ड जर परचेस केलं आपण तर ते डबल होते किंवा मग आपल्याला बरकत मिळते, तर त्यामुळे त्या दिवशी गोल्ड खूप जास्त परचेस केल्या जाते। आणि म्हणूनच मी विचार केला चला आता तुमच्यासोबत शेअर करते गोल्ड कलेक्शन, कारण मी ज्या डिझाईन्स बनवलेल्या आहेत त्या तुम्हाला आवडतील आणि त्या तुमच्यासाठी हेल्पफुल होतील, म्हणून मग चला आता मी तुमच्यासोबत गोल्ड कलेक्शन शेअर करते। तर हे मी सर्व गोल्ड माझं काढलेलं आहे, ऍक्च्युली नाही आणखी एक राहिलेलं आहे, हे आहे एक। तर ऍक्च्युली काय झालं की परवाला यांनी काढून आणलं, कालचा दसरा होता आणि आज मला वाटलं की आता हे ठेवून द्यायला जाणार होते बँकेत, तर मी म्हटलं की चला मला पहिल्यांदा गोल्ड कलेक्शन शेअर करू द्या, नंतर बँकेत ठेवायला जा। तर म्हणून मी विचार केला चला तुमच्यासोबत गोल्ड कलेक्शन शेअर करून देते। तर चला मग जास्त वेळ नाही करता आपण गोल्ड कलेक्शन बघू। पण हो, आणखी त्याआधी मी तुम्हाला एक गोष्ट सांगते की माझी एक लाईफ स्टोरी आहे याच्या मागे गोल्ड कलेक्शन। ऍक्च्युली जे माझं गोल्ड होतं, म्हणजे जे माझ्या लग्नाचं गोल्ड होतं, ते आम्हाला काही कारणास्तव सेल करावं लागलं होतं। कारण काही कारण पण सांगून देते तुम्हाला, या घराच्या वेळेला काय झालं होतं की आम्ही एक प्लॉट घेऊन ठेवला होता एक्स्ट्रा, की जर आम्हाला काही काम पडलं तर आम्ही तो सेल करू, किंवा मग गोल्डचा आम्ही विचारच नव्हता केला की गोल्ड आम्ही सेल करणार म्हणून। कारण गोल्ड इतकं छान होतं, इतकी छान डिझाईन होती माझ्या लग्नाच्या गोल्डची की तुम्हाला काय सांगू, म्हणजे खूप जास्त आवडीचं होतं माझं गोल्ड ते, म्हणजे जे लग्नाचं होतं ते। आणि तसं पण लग्नाचं असतं तर आपल्याला ते जास्तच प्रिय असते, आपल्या पप्पांनी माझ्या पप्पांनी खूप आवडीने बनवून दिलं होतं ते, तर त्यामुळे। आणि नंतर मग काय झालं की ती स्टोरी, जर तुम्हाला स्टोरी बोर होत असेल तर तुम्ही स्किप करून व्हिडिओ बघू शकता समोर, पण जर स्टोरी ऐकली तर तुमच्यासाठी हेल्पफुल होईल, म्हणून मी ही स्टोरी तुमच्यासोबत शेअर करत आहे गोल्डच्या बाबतीतले की मी गोल्ड परत कसं घेतलं, तर जे गोल्ड माझं गेलेलं होतं ते मी परत कसं घेतलं। तर कसं झालं की मग आम्ही प्लॉट विकायला काढला, तो प्लॉट जातच नव्हता, मग आम्हाला काही दिवसासाठी बांधकाम थांबावं लागलं। तर मग थांबवावं लागलं, मग आम्ही विचार केला की आता काय करावं। मग मी यांना म्हटलं, मीच मला एवढं जास्त, म्हणजे गोल्डमध्ये अजून पण मला एवढं जास्त इंटरेस्ट नाही, म्हणजे गोल्ड घालण्यामध्ये इंटरेस्ट नाही पण गोल्ड घेण्यामध्ये इंटरेस्ट आहे। गोल्ड घालण्यामध्ये मी जास्त, तुम्हाला बघत असाल तुम्ही की गोल्ड जास्त घालत नाही मी असं, आणि आहे पण माझ्याकडे छोटे छोटे पण आहेत गोल्डचे इयरिंग्स आहेत, रिंग्स आहेत, पण मी असं खूप जास्त घालत नाही, ते ठेवून दिलेले असतात म्हणजे लॉकरमध्येच असतात, त्याचं मी जास्त काढून पण आणत नाही आणि जास्त घालत सुद्धा नाही। मग ते झालं, मग मी यांना म्हटलं की गोल्ड आहे ना आपल्याकडे, मग कशाला टेन्शन घेता, गोल्ड सेल करून द्या। मग गोल्ड ठेवायचा विचार केला पहिल्यांदा, तर त्याचे पैसे जास्त येत नव्हते, मग म्हटलं चला गोल्ड सेलच करून टाका, कारण प्लॉट जात नव्हता, प्लॉट इतक्या कमी रेटला मागत होते, जर अडतीचं असलं ना आपलं तर खूप कमी रेटला मागतात, म्हणून मग आम्ही प्लॉट सेल करायच्याऐवजी प्लॉट सेल करायला काढलाच, पण आम्ही एवढ्या कमी रेटला द्यायला तयार नव्हतो, मग आम्ही गोल्ड काढलं, मग आम्ही गोल्ड सेल करून टाकलं ते, आणि त्या गोल्डच्या आम्हाला पैशांनी आम्ही घर परत आमचं म्हणजे सुरुवात केली बांधायला। तर असं करून आम्ही ह्या घराच्या वेळेला खूप स्ट्रगल केलेलं आहे, ते स्ट्रगल तुमच्यासोबत शेअर करणार मी नेहमी म्हणते, पण ते स्ट्रगल शेअर करणार होत नाही, यांना ह्या हातात मिळतच नाही माझ्या, हे ड्युटी ड्युटी ड्युटीमध्ये असतात आणि मला असं की यांच्यासोबतच मला ते शेअर करायचं आहे म्हणून। तर ते झालं आमचं, तर त्यामुळे मग आम्हाला त्यावेळेला कळली गोल्डची व्हॅल्यू, की आम्ही जे गोल्ड घेतलेलं होतं किंवा मग माझ्या लग्नाचं जे गोल्ड होतं ते अशा वेळेला आम्हाला कामात पडलं की जे आम्हाला ज्यावेळेला खूप जास्त गरज होती, तर म्हणून मग आम्हाला त्यावेळेला गोल्डची व्हॅल्यू कळली। कारण तुम्ही दुसरी प्रॉपर्टी घालणार तर इतक्या लवकर ती सेल होत नाही, आणि ज्या वेळेला तुम्हाला लगेच काम पडते तर त्यावेळेला तुमच्या गोल्डच कामात पडते। तर गोल्ड तुम्ही, मी तर आता डिझायनर गोल्ड घेतलेलं आहे, पण तुम्ही गोल्ड बिस्किट घेऊ शकता, किंवा मग गोल्डची असे चेन करून ठेवू शकता, किंवा मग असं गोल्ड करू शकता जे बिना डागाचं आहे, म्हणजे बांगड्या करू शकता, पाटल्या करू शकता, म्हणजे बांगडा नाही म्हणू शकत, ते पाटल्या करू शकता, किंवा मग खूप काही चेन असते, कडे असते, असं तुम्ही करून ठेवू शकता ज्याला डाग नाही आहे बिलकुल, जे डिझायनर नाही आहे, तर ते तुम्ही सेल कराल ना तर तुम्हाला तेवढेच प्राईस मिळेल त्याची, फक्त हे कट करून, काय म्हणतात त्याला, मेकिंग चार्ज कट करून। तर त्याच्यामुळे तुम्ही ती सेल करून तुम्हाला जेवढे म्हणजे अमाऊंट पाहिजे ते तुम्ही घेऊ शकता, किंवा तुम्ही ठेवले सुद्धा, ते हँड सुद्धा ठेवलं तर तुम्हाला ते अमाऊंट मिळेल, नंतर तुम्ही सोडून आणू शकता तुमचं गोल्ड। तर त्यामुळे गोल्ड खूप महत्वाचं आहे, गोल्ड लोन सुद्धा मिळते तुम्हाला, तर गोल्ड असणं तुमच्याकडे खूप महत्वाचं आहे, ज्यावेळेला
ज्यावेळेला तुम्हाला गरज पडते त्यावेळेला गोल्डच कामात पडते. ही झाली माझी लाईफ स्टोरी. मला असं वाटलं तुमच्यासोबत शेअर करावी, कारण माझ्या ज्या बहिणी आहेत त्या मला बघतात आणि माझ्याकडनं इन्स्पायर होतात खूप काही गोष्टीला, जसं घरासाठी किंवा खूप काही गोष्टीसाठी इन्स्पायर होता तुम्ही. तर अशा गोष्टीसाठी सुद्धा इन्स्पायर व्हा की तुम्ही बचत करायला शिका. मी पण माझं कसं असतं की मी तुम्हाला दिसते की मी कपडे सुद्धा भरपूर घेते, खूप काही गोष्टी भरपूर घेते मी, म्हणजे माझं शॉपिंग सुरूच असते. पण त्यासोबत सोबत माझी गोल्डची खरेदी पण असते किंवा मग माझं इन्व्हेस्ट सुद्धा मी करत राहते दुसऱ्या गोष्टींमध्ये. तर ते मी तुम्हाला एखाद्या व्हिडिओमध्ये सांगेल की मी इन्व्हेस्ट कशामध्ये करते. तर सध्या तर आता माझी इन्व्हेस्टमेंट सुरू करणार मी परत गोल्डमध्येच, परत एक बीसी टाकणार मी. पद्धत पहिल्यांदा साधी बीसी टाकत होते, तुम्हाला माहिती आहे, ती साधी बीसी मी आता कॅन्सल करत आहे आणि गोल्ड बीसी टाकायला सुरुवात करते. आता नेक्स्ट मंथपासून गोल्ड बीसी सुरुवात करते, कारण नेक्स्ट मंथपासून यासाठी मी मागच्याच महिन्याला विचार करत होते, पण थोडं आता दिवाळी आहे समोर आणि हे आहे, तर नेक्स्ट मंथपासून मी गोल्ड बीसी टाकणार. म्हणजे 11 महिने आपल्याला भरावं लागतात, 12व्या महिना जे पण तुम्ही अमाऊंट भरसाल तर 12व्या महिना ते ज्वेलर्स देतात आणि तुम्हाला तिथनं कोणतं पण तुम्ही ते वस्तू परचेस करू शकता तिथनं. तर असं ती गोल्ड बीसी असते, तर त्यानिमित्ताने आपलं कोणतं तरी गोल्ड होतं जमा. आणि साधी बीसी टाकली तर आपल्याला एक वेळ अमाऊंट मिळतं, जर लास्ट नंबर मिळाला तर मग आणखी प्रॉब्लेम होतो. तर असं म्हणून मी गोल्ड बीसी टाकणार आहे. तर तुम्हाला वाटलं तर तुम्ही सुद्धा टाकू शकता. तर आता हे आहे माझं गोल्ड. तर मी एक एक करून दाखवते, छोट्यापासून सुरुवात करते. तर छोट्यापासून सुरुवात करते तर छोटे छोटे इयरिंग्स माझ्याकडे भरपूर आहेत, तर मी तुम्हाला दाखवते. याच्यामध्ये माझे हे इयरिंग्स आहेत, हे माझे खूप फेवरेट आहे. सुई धागा एक पॅटर्न निघाला होता मध्ये, माही खूप छोटी होती त्यावेळेला मी घेतले होते, पण मी खूपच एखाद्या वेळेला घातले असतील हे. तर हे असे इयरिंग्स आहे, खूपच सुंदर असे इयरिंग्स आहे, सुई धागा म्हणून निघाले होते, पण इतके डिझायनर, इतके छान इयरिंग्स आहेत ना की तुम्हाला काय सांगू, मला भरपूर आवडतात हे इयरिंग. आणि माही असेल त्यावेळेला 3 वर्षाची, त्यावेळेला मी हे घेतले होते आणि खूपच कमी घातलेले आहेत, घातल्यानंतर खूप सुंदर दिसा साडीवर वगैरे, तर खूपच छान लुक येत आहे. नंतर मग मी माझ्या ह्या 2 नथा आहेत, एक माझी लग्नाची नथ आहे आणि एक नाही लग्नानंतर केली होती मी, लग्नाची नाही आहे, आणि ही एक नथ आहे, ही गोल्लू किंवा मुन्नाच्या लग्नाच्या वेळेला केली होती. तर अशा ह्या 2 नथ आहेत माझ्या, तर एक मध्ये ऑरेंज आहे आणि एकामध्ये पिंक असं खळा आहे. तर ह्या अशा 2 नथ, तर ह्या 2 नथ आहेत. नंतर मग आणखी छोटे छोटे स्टड इयरिंग्स आहेत, मी तुम्हाला दाखवते याच्या हे असे छोटे. हे तुम्ही बघितलेले आहेत ठीक आहे, पण तुम्ही जर तो सेपरेट व्हिडिओ नसेल बघितला ना इयरिंग्स कलेक्शनचा, माझ्या गोल्ड इयरिंग्स कलेक्शनचा, तर तो पण बघून घ्या. तुम्हाला ते पण त्याच्यामध्ये पण माझे गोल्ड इयरिंग्स कलेक्शन बघायला मिळून जाणार. तर हे याच्यामध्ये दाखवून दिलं मी ही डबके. ओ सॉरी, असं राहते की छोटे छोटे सुद्धा थोडं फार पडलं ना, तर छोटे छोटे सुद्धा दिसत नाही लवकर. मग तर ही आहे ती डबी जी मी तुम्हाला दाखवली, ही दुसरी डबी. तर याच्यामध्ये तर काय नाही आहे, या ब्रेसलेट ही जे माझे मंगळसूत्र आहे ना, हँड मंगळसूत्र, याचं हे मी काढून ठेवलं होतं, कारण हे लटकत होतं ना तर कधी पळायची भीती होती, तर म्हणून हे 1/2 ग्रामचं तर 1/2 ग्रामचं तर असेलच हे एवढं, तर म्हणून मग मी हे काढून ठेवलं होतं. नेक्स्ट आहे हे हँड मंगळसूत्र. हे हँड मंगळसूत्र यांनी मला कधी दिलं होतं, ॲक्च्युली हां व्हॅलेंटाईन्स डेला गिफ्ट केलं होतं मला हे हँड मंगळसूत्र यांनी. आणि त्यावेळेला हँड मंगळसूत्र खूपच कमी, म्हणजे कमी म्हणजे काय, घालतच नव्हते खूपच, म्हणजे इकडे तर मला कोणाच्याच हातात दिसलं नव्हतं. मी पहिल्यांदा बनवलं होतं आणि माझं बघून खूप जणांनी मग हँड मंगळसूत्र बनवलंय, आणि हे मी मंगळसूत्र 3 वर्षाआधी बनवलं होतं. तर हे 3 वर्षाआधीचं मंगळसूत्र आहे, मी ऑनलाईन डिझाईन काढली होती आणि यांना दाखवली होती, तर यांनी ही डिझाईन बनवायला टाकली होती माझ्यासाठी, कारण इथे कोणालाच हँड मंगळसूत्र हा प्रकारच माहिती नव्हता अमरावतीमध्ये. तर मग इथे सर्वांना ज्यांच्या पण शॉपमध्ये जायचं, मोठ्या मोठ्या वामन हरिपेठ सुद्धा त्यांच्या पण कडे जायचं, तर त्यांच्याचकडनं बनवून घेतले ऍक्च्युली ही, पण त्यांच्याकडे सुद्धा गेलो ना आम्ही, तर ते बोलले की हँड मंगळसूत्र माहितीच नाही आम्हाला काय असते, ब्रेसलेट आहे म्हणे, हँड मंगळसूत्र नाही माहिती. मग मी त्यांना म्हटलं की असं असं असते, तर ठीक आहे याची डिझाईन देऊन द्या म्हणत तुम्ही, आम्ही तुम्हाला बनवून देतो. मग त्यांनी आम्हाला हे बनवून दिलं होतं. तर हे असं हे हँड मंगळसूत्र त्यांच्याकडनंच घेतलं होतं, तर 3 वर्षापूर्वी घेतलं होतं, व्हॅलेंटाईन्स डेला यांनी मला गिफ्ट केलं होतं.
तर ते आहे हे हँड मंगळसूत्र. आता तर खूप कॉमन झालं आहे म्हणजे हँड मंगळसूत्र. मला त्यावेळेला खूप शिव्या सुद्धा मिळाल्या होत्या, हँड मंगळसूत्र घालते, हँड मंगळसूत्र घालते, काय आहे ही, कोणती फॅशन आहे, हातात मंगळसूत्र घालते. खूप जणांनी ट्रोल सुद्धा केलं होतं पण मी त्यांच्याकडे लक्ष दिलं नाही. आता ती फॅशन आली तर तुम्हीच लोक त्या फॅशनला फॉलो करताय असं असते, कारण एखाद्याने सुरुवात केली तर त्याला खूप जास्त तुम्ही बोलायला सुरुवात करता आणि मग जेव्हा ती ट्रेंडमध्ये येते त्यावेळेला तुम्हालाच ते आवडायला लागते. तर असं खूप जणांनी माझं ह्या मंगळसूत्र म्हणजे याचीच डिझाईन म्हणजे पूर्ण टोटल कॉपी करून सुद्धा बनवलेली आहे आणि खूप जणांनी याचा फोटो सुद्धा मला मागितले होते किंवा मग मी युट्यूबवर सुद्धा शेअर केलेलं होतं. तर तुम्हाला आवडलं होतं तर चला मग असं राहते, प्रत्येकाला जेव्हा आपण सुरुवात करतो ना कोणत्या तरी गोष्टीची तर त्यामुळे तेव्हा त्यांना शिव्या मिळतातच. म्हणून म्हणते की लोकांकडे लक्ष देऊ नका, आपलं जे काम आहे ते करत राहा, त्या तुमच्या फॅशनला लोक फॉलो करतात. हे छोटेसे कानातले आहेत हार्ट शेपचे, तर हे सुद्धा खूप सुंदर आहे. याच्या ज्या ठेप्या आहेत ना त्या सुद्धा गोल्डच्याच आहेत. हे तुम्ही बघू शकता इथे सुंदरसे गोल्डचे कानातले आहेत. नंतर मग तुम्हाला आणखी एक दाखवतात, हे कानातले आहेत जे अशा प्रकारचे आहेत. ऍक्च्युली माझं जे सोनं आहे ना जास्तीत जास्त वामन हरिपेठ ज्वेलर्सकडून असते. म्हणजे पहिल्यांदा मी वामन हरिपेठ ज्वेलर्सकडूनच घ्यायची सोनं पूर्ण, पण नंतर मग जेव्हा मला हिरोडकर ज्वेलर्सकडे मी एक सोनं केलं होतं त्यावेळेपासून मग मी हिरोडकर ज्वेलर्सकडे सोनं करायला लागले. कारण काय झालं की जेव्हा आम्ही दर्यापूरला गेलो होतो आणि एक मोठा शोरूम छान पण पैकी मला दिसलं की नवीनच ओपन झालं होतं मागच्या दिवाळीला, तर मग आम्ही विचार केला चला मग बघून घेते एखादं जर डिझाईन आवडली तर. मला जी रिंग पाहिजे होती ती त्यांच्याकडे मिळाली आणि मग तेव्हापासून मला त्यांच्याकडच्या डिझाईन्स इतक्या आवडायला लागल्या की मी जे मंगळसूत्र लास्ट टाईम तुम्हाला दाखवलं ते सुद्धा त्यांच्याकडनं केलं होतं. तर हे एक कानातले आहेत, खूप सुंदर आहेत, पण याच्या ठेप्या आहेत ना ह्याच्या मला ठेप्या बदलवायच्या आहेत आणि ह्या अशा ठेप्या आहेत आणि ह्या म्हणजे त्या अशा काय म्हणतात त्याला चांदीच्या ठेप्या मिळतात त्याच्या. आणि हे पेच मला बदलायचे आहेत कारण हे माझ्या कानात जातच नाहीत लवकर आणि खूप दुखतात मग हे घातल्यानंतर. तर हे डिझाईन खूप छान आहे पण मला मागचे पेच बदलवायचे आहेत. ठीक आहे, तर हे असे कानातले आहेत. नंतर मग मी तुम्हाला हे दाखवते याच्यामध्ये काय आहे, चला खजाना दाखवते एक एक एक. तर हा आहे आपला एक आणखी मंगळसूत्र जे मी पेंडंट बनवलं होतं आणि त्याच्यामध्ये हे असं ओळून घेतलं होतं. तर हे असं एक पेंडंट बनवलेलं आहे. जसं माझ्याकडे म्हणजे जेवढे पैसे राहतात ना तर मी लगेच काहीतरी सोनं बनवून घेते, कारण काय होतं की मग आपले पैसे लवकर खर्च होऊन जातात आणि मग आपल्याला ते खर्च कशात होतात ते माहिती नाही पडत. म्हणून मग हे पातळ असं एक छानपैकी पेंडंट बनवून घेतलं होतं आणि त्याला अशा म्हणजे माळेत ओवून घेतलं फक्त काळ्या धागेत. तर मला फक्त असं घालायचं असलं ना एकच तर साडीवर वगैरे तर मग मी हे एकच घालते आणि ते कानातले घालते. तर असं करून हे एक मंगळसूत्र बनवलं होतं ते मी याच्यामध्येच ठेवते परत. आणि हे सुद्धा वामन हरिपेठवाल्यांकडनंच आहे. आणि नंतर मग आणखी दाखवते तुम्हाला एक आणखी वामन हरिपेठवाल्यांकडनं दोन चेन आहेत. तर त्या ह्या आहेत, ही एक चेन आहे जी तुम्ही नेहमी डेली यूजसाठी मी घालते ती. तर ती तुम्ही नेहमी मला याची डिझाईन मागता की चेनची डिझाईन देता येईल, तर मग मी याची डिझाईनसुद्धा तुम्हाला कम्युनिटी पोस्टमध्ये टाकली होती. तर ही अशी चेन आहे, खूप सुंदर अशी चेन आहे आणि नाजूक आहे, खूपच सुंदर आहे. बहुतेक ही 6 किंवा 7 ग्रॅमची असेल, नाही 7 किंवा 8 ग्रॅमची काहीतरी होती ती, अशी मला आठवत नाही आहे, 7 किंवा 8 ग्रॅमची अशी काहीतरी होती. आणि नंतर मग हे आहे एक 7 ग्रॅमचं मंगळसूत्र, हे पण वामन हरिपेठवाल्यांकडनंच आहे. खूप सुंदर असं मंगळसूत्र आहे, अशी एका काय म्हणतात त्याला मोत्यांची अशी बीटची एक माळ आहे आणि नंतर मग खाली अशी पूर्ण चेन आहे आणि हे एक स्टोनचं पेंडंट आहे याच्यामध्ये. तर हे अशी एक मंगळसूत्र आहे, हे असं दिसतं घातल्यानंतर खूपच सुंदर दिसतं. तर हे आहे याच्यामधलं. आणि नंतर मग आणखी वामन हरिपेठवाल्यांकडनं काय आहे, आपलं एक मंगळसूत्र आहे जे तुम्हाला खूप आवडायचं. मी इंडियन मॉम कांचनवरती रेग्युलर घालायची हे मंगळसूत्र आणि तुम्हाला खूप जास्त आवडायचं हे मंगळसूत्र असा टाईपचं आहे. आणि याच्यावर कानातले सुद्धा रिसीव झालेले आहेत. म्हणजे हे बघा अशा प्रकारचं हे एक पेंडंट आहे, यांच्यामध्ये कानातले कोणते रिसीव झालेले होते ते दाखवते मी तुम्हाला.
एक मिनिट, हे अशा प्रकारचे कानातले रिसिव्ह झाले होते याच्यामध्ये। तर हे 4.5 किंवा 5 ग्राम मध्ये तुम्हाला कानातल्या सोबत मिळून जाणार अशा प्रकारचे पेंडंट आणि कानातले असं फक्त मिळणार आहे तुम्हाला। बीट हे मी क्रिस्टलचे ओढून घेतले होते याच्यामध्ये। ऍक्च्युली हे इतक्या दिवसाचे आहेत क्रिस्टल, पण याची शाईन बिलकुल गेलेली नाही, हे शाईन न जाणारे क्रिस्टल आहेत, म्हणजे महाग होते, पण मी एकदाचे म्हटलं की चला याच्यामध्ये आपण सोन्यामध्ये ओढत आहेत तर आपल्याला हेच घ्यायचे आहे। थोडे महाग होते हे क्रिस्टल, त्यावेळेला तर मला जास्तच महाग वाटत होते, पण हे क्रिस्टल वर्थ झाले की कारण याची अजूनपर्यंत शाईन नाही गेलेली, इतकी शाईन करतात। लाईट जर याच्यावर लाईटचं रिफ्लेक्शन जर पडलं ना तर खूप जास्त शाईन करतात हे, तर मला खूप जास्त आवडते हे मंगळसूत्र माझं, आणि तुम्हाला सुद्धा खूप आवडत होतं। तर हे आहे आणि याच्यावरचे कानातले असे रिसिव्ह झाले होते। तर याला ठेप्या होत्या याच्या, काय म्हणतात त्याला, सोन्याच्या, तर मग ठेप्यांचं जास्त वजन होत होतं म्हणून मग मी काढून टाकलं, म्हटलं दुसऱ्या ठेप्यात त्या चांदीच्या ठेप्यात त्या, तर त्यांनी अशा ठेप्या दिल्या होत्या याच्यामध्ये, तर अशा ठेप्या ह्या घेतलेल्या होत्या। नंतर आणखी कानातलं दाखवते मी तुम्हाला, हे आहेत एक कानातल्याचा जोड माझ्याकडे छोटासा, खूपच सुंदर दिसतो आणि खूप जबरदस्त आहे। हा मी पुण्यावरून घेतला होता, तर पुण्यावरून वामन हरिपेठवाल्यांकडनंच घेतला होता, पण हा पुण्याचा आहे, म्हणजे इकडचा नाही आहे, अमरावती किंवा अकोटचा नाही आहे। अमरावतीलाच जास्तीत जास्त मी सोनं माझं आता अमरावतीलाच केलेलं आहे, नवीन जे केलेलं आहे ते, आणि माझं लग्नाचं सोनं अकोटवरून होतं, म्हणजे माझ्या माहेरवरून होतं। तर हे आहे बघा, खूपच सुंदर अशी ही डिझाईन आहे, ही पुण्याची आहे। नंतर आणखी एक आहेत कानातल्याचा जोड, हा अकोटचा आहे, ऍक्च्युली हा माझ्या लग्नाच्या आधीचा आहे त्याच्यामुळे, तर हा एक जोड आहे, हे बघा अशा प्रकारचे याचे कानातले आहेत। आणि याच्या खालचं जे तुटलेलं आहे ना ते मला जोडून आणायचं आहे, हे बघा इथे आहे, तर हे छोटंसं असं हे हा झुंका आहे ना हा तुटला त्याचा, तर मला याला जोडून आणायचं आहे, तर याचा मुहूर्तच निघत नाही या जोडून आणायचा, तर असं झालेलं आहे। आणि एक छोटंसं एक पेंडंट आहे हार्टचं, हे माझ्या आजोबांनी घेऊन दिलं होतं मला, तर हे सुद्धा मी जपून ठेवलेलं आहे। तर ह्याच्या मागची खूप मोठी स्टोरी आहे ह्या छोट्याशा पेंडंटच्या मागची, ती स्टोरी मी तुम्हाला आणखी कधी सांगेल किंवा माझ्यापुरतीच ती मर्यादित ठेवते। तर खूप म्हणजे माझ्यासाठी तर ते खूप महत्त्वाचं आहे पेंडंट, म्हणून मी त्याला जपून ठेवलेलं आहे। नंतर याच्यामध्ये दाखवते मी तुम्हाला काय आहे, तर याच्यामध्ये हे हिरोडकर ज्वेलर्सवाल्यांकडनं घेतलेलं आहे दर्रापूर, ज्यांना पण नसेल माहिती ना, मी मागे माझं सोन्याचं मंगळसूत्र केलं, आता रिसेंटली मंगळसूत्र केलं सोन्याचं, ते यांच्याकडनं केलं, हिरोडकर ज्वेलर्सकडनं। तर हे दर्रापूरचे ज्वेलर्स आहे, आणि जे पण दर्रापूरवरनं असतील तर यांचं छान मोठं शोरूम आहे, तर त्यांना माहितीच असेल दर्यापूरवाल्यांना किंवा दर्यापूरच्या आजूबाजूवाल्यांना सुद्धा माहिती असेल। जर तुम्ही अमरावतीवरनं मला बघत असाल ना तर त्यांच्याकडे एक वेळ व्हिजिट करा, खूप छान कलेक्शन त्यांच्याकडे मिळून जाणार तुम्हाला। मला तर खूप आवडतं त्यांच्याकडचं कलेक्शन, आता याच्यानंतरचे जे माझं सोनं राहणार ते प्रत्येक सोनं माझं त्यांच्याकडनं राहणार आहे। तर हे बघा, ही एक मागच्या दिवाळीच्या वेळेला केली होती, मी तुम्हाला सांगितलं ना मी त्यांच्याकडे थांबली होती आणि केलं होतं, त्याच वेळेला त्यांच्या शोरूमची ओपनिंग झाली होती, आणि तेव्हाच मग ते खूप असं लाईटिंग बिटिंग दिसली मला, तर मला असं वाटलं की चला बघून घ्यावं आपण आतमध्ये जाऊ, म्हणून मग बघितली होती। तर ही एक मला खूप जास्त आवडलेली रिंग, आणि ही रिंग मी इतकी शोधत होती, पूर्ण अमरावती शोधून काढली या रिंगसाठी, पण मला मिळाली नाही आणि त्यांच्याकडे मिळाली। तर अशी ही रिंग मला पाहिजे होती, कारण ऑनलाईन मी याची डिझाईन बघितली होती आणि ही रिंग मला त्यांच्याकडे मिळाली। इतकी सुंदर अशी रिंग आहे, पूर्ण मोठा स्टोन आहे आणि खूप सुंदर दिसते बोटात घातल्यानंतर, तर मला ही खूप आवडते रिंग आणि खूप कमी घालते मी ही रिंग। तर ही अशी त्यांच्याकडची ही रिंग आहे। नंतर मग त्यांच्याचकडची ही रिंगसुद्धा आहे, त्याच वेळेला घेऊन दिली होती यांनी मला, दोन रिंग घेऊन दिल्या होत्या मला यांनी मागच्या दिवाळीचा गिफ्ट म्हणून, म्हणजे पाळव्याचं गिफ्ट म्हणून असं हे दोन रिंग घेऊन दिले होते। तर ही एक रिंग आहे। नंतर मग ही एक रिंग ही बरेलीची आहे, या रिंगच्या मागे पण खूप मोठी स्टोरी आहे, तुमच्यासोबत मी भरपूरदा या रिंगची स्टोरी शेअर केली, बहुतेक तुम्ही ऐकली सुद्धा असेल, तर या रिंगची स्टोरी खूप छान आहे आणि खूप मनाला लागणारी स्टोरी आहे। तर ही रिंग माझी खूप फेवरेट आहे, ही रिंग मी कधीच जास्त काढत नाही अशी, म्हणजे हातातच राहते माझ्या, आणि ही रिंगसुद्धा आता राहते। नंतर मग ही रिंगसुद्धा बरेलीलाच घेतली होती आम्ही, बास बरेलीला, जेव्हा यांची पोस्टिंग बरेलीला होती त्यावेळेला, आणि ज्यांना पण जे नवीन माझा व्हिडिओ बघत आहेत त्यांना सांगते की यांची पोस्टिंग बरेलीला होती, आर्मीला होते आधी, तर यांची पोस्टिंग बरेलीला होती तेव्हा आम्ही काही सोनं भरपूर केलेलं होतं, ते एक इयरिंग्स तुम्हाला दाखवले होते ना की माही 3 वर्षाचे असताना मी ते घेतले होते, ते सुद्धा बरेलीचेच होते। तर ह्या 3 गोष्टी बरेलीच्या होत्या, ही एक आणखी ते एक कानातले, आणखी काही गोष्टी बरेलीच्या ज्या होत्या त्या मला सेल कराव्या लागल्या घराच्या वेळेला। तर हे असं, नंतर मग
हो इथे दाखवली मी तुम्हाला. नंतर याच्यामध्ये काय आहे बघू आपण. हो ही माझी एंगेजमेंटची रिंग, ही पण माझ्या खूप क्लोज आहे कारण ही माझी एंगेजमेंटची रिंग आहे. आणि बघू शकता तुम्ही खूप सुंदर अशी डिझाईन आहे. त्यावेळेला अशा खूप कमी डिझाईन्स राहायच्या आणि मला खूप जास्त आवडली होती ही डिझाईन. तर मग ही डिझाईन आम्ही अशी माझ्या खूप मनाला लागते. ही डिझाईन खूपच सुंदर आहे आणि खूप म्हणजे अट्रॅक्ट करते. ही घातल्यानंतर बोटात म्हणजे असं खूप सुंदर दिसतंय, शाईन खूप करतंय. तर अशी ही माझ्या एंगेजमेंटची आहे रिंग. नंतर मग म्हणजे त्या रिंगला झाले असतील जवळजवळ 15 वर्ष जेवढं माझ्या लग्नाला झालंय. आणि नंतरचं जे मंगळसूत्र आहे ते हे मी नंतर दाखवते तुम्हाला. आधी यांनी घेऊन दिलेलं हे दाखवतंय. तर हे हा आहे एक नेकलेस जो नंतर माझं सोनं गेल्यानंतर यांनी मला घेऊन दिला होता. तर हा नेकलेस खूप सुंदर असा नेकलेस आणि मला म्हणजे त्यावेळेला मला लवकर घ्यायचं होतं म्हणून मग ज्यावेळेला घर बनून झालं होतं आणि नंतर मग यांच्याकडे थोडे पैसे आले होते त्यावेळेला मला यांनी घेऊन दिला होता. म्हणजे जेव्हा पेन्शन आले होते हे आणि पेन्शनच्या वेळेला जेव्हा जेवढे पैसे मिळतात ना त्यावेळेला मला यांनी जेवढं माझं सोनं गेलं होतं त्यावेळेला मला यांनी सोनं घेऊन दिलं होतं. तर ते हे आहे. तर हा एक नेकलेस आहे आणि खूप छान असा नेकलेस आहे आणि म्हणजे साधी डिझाईन आहे नेकलेसची. नंतर मग हा एक राणी हार आहे, बघू शकता तुम्ही. हा एक राणी हार आहे, सुंदर असे डिझाईन आहे राणी हारची सुद्धा. आणि म्हणजे कॉमन आहे ही, आता तर कॉमन झाली. मला तर वाटते की ही मोडून टाकायचं आणि नंतर मग परत आता आत्ताच्या फॅशनचं घ्यायचं. पण ते मोडायला खूप जास्त घट जाते ना, त्यामुळे मग असं मोडत नाही आहे मी. आणि नंतर मग हे आहे. तर हे मंगळसूत्र सूत्रसुद्धा खूप कॉमन झालेलं आहे आता. म्हणजे हे पट्टीचं आता मंगळसूत्र हे खूप कॉमन झालेलं आहे आणि अशा प्रकारचं याचं पेंडंट आहे. तर हे सुद्धा खूप कॉमन याचे डिझाईन आहे. तर आणखी दुसरं दाखवते मी तुम्हाला, जे आत्ता घेतलेलं आहे मी नितीन हिरुळकर ज्वेलर्सकडनं. तर ते आहे हे, जे माझं खूप फेवरेट मंगळसूत्र आहे सध्याचं. तर हे जे आहे ना, ॲक्च्युली याची स्टोरी सांगते. जे मी तुमच्यासोबत त्या दिवशी शेअर केलं होतं ना, जो ब्लॉग त्या दिवशी शेअर केला होता, ते नाही आहे हे दुसरं मंगळसूत्र आहे. कारण ते जे मंगळसूत्र होतं ना, ते वेटनी कमी होतं आणि छोटं होतं, म्हणजे शॉर्ट होतं ते मंगळसूत्र. त्यामुळे आम्ही त्यांना परत केलं ते मंगळसूत्र. मी एक वेळेस घालून बघितलं होतं, खूप शॉर्ट वाटलं मला ते. आणि मग मी त्यांना परत केलं ते मंगळसूत्र आणि त्याच्यामध्ये पैसे टाकून हे मंगळसूत्र बनवून घेतलं. तर ते हे अशा प्रकारचं आहे, तुम्हाला आत्ता दिसत आहे हे मंगळसूत्र. कारण हे मंगळसूत्र मी अजूनपर्यंत दाखवलं नाही तुम्हाला. काल दसऱ्याच्या दिवशी घातलं हे मंगळसूत्र, तुम्ही दसऱ्याच्या ब्लॉगमध्ये बघितलंच असेल आणि आत्ता बघून घ्या. तर हे मंगळसूत्र अशा प्रकारचं आहे आणि हे 61 ग्रॅमचं आहे. तुम्ही म्हटलं होतं ना की नवीन मंगळसूत्राची प्राईस आणि काय कॉस्ट पडली ते सांगाल. म्हटलं आता की सांगून देते तुम्हाला की किती कॉस्ट पडली. हा अशा प्रकारचं याचं पेंडंट आहे आणि हे मंगळसूत्र अशा प्रकारचं आहे. म्हणजे आता नवीनच डिझाईन सुरू आहे. अशा नकलीमध्ये सुद्धा येतात ही डिझाईन. नकलीमध्ये सुद्धा भरपूर जणांच्या गळ्यात बघितली मी, वाट्या येतात खाली. पण मला ही अशीच नकलीमधलीच डिझाईन मला असलीमध्ये करून घ्यायची होती. तर म्हणून मग मी ही अशी ओरिजिनलमध्ये करून घेतली. 61 ग्रॅमला ही मंगळसूत्र झालेलं आहे आणि 3,45,000 हे मंगळसूत्र झालेलं आहे. GST आणि मेकिंग चार्जेस वगैरे सर्व पकडून हे 3,45,000 मला मंगळसूत्र पडलं. तर हे अशा प्रकारचं मंगळसूत्र आहे आणि खूप हेवी मंगळसूत्र आहे, खूपच छान मंगळसूत्र आहे. मला खूप जास्त आवडलेलं आहे आणि रिसेंट फेवरेट मंगळसूत्र आहे माझं हे. तर तुम्हाला कसं वाटलं माझं मंगळसूत्र कलेक्शन हे मला कमेंट करून नक्की सांगाल. आय होप तुमच्यासाठी हा व्हिडिओ हेल्पफुल राहिला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जर तुम्ही अजूनपर्यंत नसेल केलं तर. आणि हो, याच्याशिवाय 2 आणखी चॅनल आहेत माझे, तुम्ही तिथे पण मला सबस्क्राईब करू शकता. दोन्ही चॅनलचा लिंक, इंस्टाचा लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाणार. डिस्क्रिप्शन बॉक्स नक्की चेक करा. चला तर मग मी भेटते माझ्या नवीन व्हिडिओमध्ये. आणि हो, कमेंट करायला विसरू नका, लाईक करायला खूप मंजूसी करता. तर लाईक नक्की करून द्या, इतकी मेहनत लागते व्हिडिओ बनवण्यासाठी आणि तुम्ही लाईकच करत नाही, तर प्लीज लाईक करा. आणि चला मग याच्याशिवाय 2 आणखी चॅनल आहेत, ते पण चेक करा. इंस्टासुद्धा चेक करा, तिथे पण तुम्हाला छान छान रील्स आणि फोटोज बघायला मिळतील, तर ते सुद्धा तुम्ही चेक करू शकता. चला तर मग बाय, टेक केअर आणि लव यू ऑल. बाय. इंडियन मॉम कांचन माझी इंस्टा आयडी सुद्धा आहे, तिथे चेक करा नक्की.